की छोट्या गाड्यांचे टोल घेत नाही मग आता तुम्हाला टोल भरायचं ना की नाही ते तुम्ही ठरवा जाताना मजा आहे व्हेरी गुड भरायचं नाही टोल टोल भरणार नाही हा फडणवीस साहेबांचा व्हिडिओ आहे. हाच व्हिडिओची आम्ही जनजागृती करतोय. लोकांनी पाहिलेला आहे बऱ्याचशा लोकांनी. तेच आम्ही लोकांना दाखवतोय टोल पासून बऱ्याचशा अंतरावर. पत्रकार परिषद आणि आज राज साहेबांनी पत्रकार परिषद घेतली की माझे कार्यकर्ते दाखवतील आणि आम्ही चौघे जण जायचं आहोत. चारशे वरती लोक नाहीयेत. केला तर करू दे त्यांना काम आहे ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू. पोलिसांनी कितीही खटले दाखल केले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेपासून जनतेच्या हितासाठी जनतेचा आवाज म्हणून रस्त्यावर नेहमीच उतरलेली आहे आणि रस्त्यावरती आज रासाहेबांचा आवाज म्हणून पत्रकार परिषद रासाहेबांनी हा जो व्हिडिओ दाखवला देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरे अजित पवार यांचा सगळ्यांचा व्हिडिओ आज जे कसं खोटे बोलले टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून प्रत्येक नेता प्रत्येक पक्ष सत्तेवर आल्यावर तो व्हिडिओ फक्त आम्ही आज दाखवत आहोत. जनजागृती करता नागरिकांचा काय प्रतिसाद नागरिकांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की सगळ्यांनी जर ठरवलं तर नक्कीच हा टोल माफ झाल्याशिवाय राहणार नाही. छोट्या गाड्यांनी टोल भरायचा नाही असं जे आहे ते आश्वासन जे काल उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मनसे पक्षाची पार्टी काही सांगितली. आपण जर पाहिलं तर छोट्या गाड्यांना टोल माफ आहे. तुम्ही टोल भरणार आहात का? हा मग तेच बोलतो तुम्ही भरू नका. ठीक आहे फडणवीस साहेब ते गलत आहे ते एकदम रॉंग आहे ते त्यांचं म्हणणं. ओके ओके साहेब आता आपली भूमिका काय आहे नागरिक म्हणून? ते टोल माफ करायला पाहिजे त्यांना. आज आम्ही ठाण्याला राहते आणि मुलुंडला जायचे 47 रुपये जायचा 47 यायचा भरणार तर काय महत्त्व त्याचा? परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कुठल्या प्रकारे लहान गाड्यांना टोल लावलं जाणार नाही त्याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे? पण ते घेत आहे ना टोल माफ कुठे गेला आहे ते? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितलं आहे की आता टोल भरू नका असं फडणवीस म्हणतात. टोल भरू नका पण ते सोडत नाही ना आम्हाला. ते सोडत नाही टोल ते बॅरिकेड उचलत नाही ना तिथे आम्ही गाडी लावली तर तिथे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये छोट्या गाड्यांना टोल माफी झाली आहे तर आम्हाला अरेस्ट करण्यापेक्षा अनधिकृत रिटर्न टोल वसुली जी करतात तर टोल एजंटवर गुन्हा दाखल करावा. काय वाटतं का त्यांचं म्हणणं की तुमच्यावरती आता आमच्यावर काय गुन्हे दाखल करणार? माझं मत आहे त्यांनी माझ्यावर आमच्यावर काय गुन्हा यावेळेला तर मग आम्ही हे करू. कारण आम्ही नाही म्हटलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सांगतायत की टोल छोट्या गाड्यांना वाहनांना टोल माफी झाली आहे. ते एजंट अनधिकृतरित्या लोकांकडनं बळजबरी पैसे वसूल करत आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा. लोकांना प्रेमाने समजवतो जे ऐकते ते ऐकत. आता हा अधिकार मला लोकशाहीने दिला आहे आणि त्याचा मी वापर करतो बरोबर. आता यात मी कुठेही कायदा तोडत नाही आहे. काय खरं तर कायदा तोडायचा तुम्ही गुन्हा दाखल करत टोल नाक्यांवर. एक मिनटं तुम्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं जाहीर की आम्ही छोट्या गाड्यांना टोल नाही ते कसे घेत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे खरं तर. की उपमुख्यमंत्री सांगतायत की टोल माफ झाला आहे तरी ते बळजबरी लोकांकडनं पैसे गाडी थांबवून करतात त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करा आणि मग माझ्यावर आज गुन्हा. आज मी अरेस्ट होणार नाही. पहिला तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ऐकणार की या टोल एजंटचं ऐकणार. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही छोट्या गाड्यांना टोल माफ केलं ते बळजबरी टोल वसूल करतात छोट्या गाड्यांकडनं. त्यामुळे पहिला गुन्हा त्या टोल एजंटवर दाखल करावा अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत मी आज अरेस्ट होणार नाही. आम्ही तो जनजागृती.